एनडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोल प्लाझाच्या वतीने नोटीस बोर्डवर विविध सूचना संदर्भात पत्र सादर करण्याचे सांगण्यात आले होते. याला महाराष्ट्र विकास माथाडी कामगार संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. धुळे पलासनेर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड सोनगीर धुळे या टोल नाक्यावर प्लाझावर काम करणारे कर्मचारी टोल प्लाझा कार्यान्वित झाल्यापासून कामे करीत आहेत. सदर टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी संघटनेचे सभासदत्व देखील स्वीकारले आहेत. आजपर्यंत कामगार व आस्थापना यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद किंवा तणाव निर्माण झालेला नाही. टोल प्लाझावरील नोटीस बोर्डवर कामगारांबाबत नोटीस लावण्यात आलेली आहे. कामगारांनी काम करण्यास इच्छुक असलेले पत्र कंपनीला द्यावे. त्यावेळी त्यांनी याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी टोल सुरुवात झाल्यापासून काम करण्याचं आश्वासन दिलं आहे. आपण संघटनेला विश्वासच न घेता कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये असं संघटनेच्या मार्फत टोल प्लाझाला कारवाई इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या हितासाठी टोल प्लाझावर आंदोलन देखील करण्यात येणार आहे. संघटना कामगारांच्या हितासाठी भविष्यात चांगले निर्णय घेण्यात बाधील आहे. त्यामुळे संघटनेबाबत संघटनेसोबत चर्चा करून कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असा इशारा संघटनेच्या माध्यमातून टोल प्लाझा कंपनीला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन टोल प्लाझा कंपनीला महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेच्या वतीनं देण्यात आलं आहे. जी स्थानिक लेवलला जी कंपनी आलेली होती विशाखापट्टणमवरनं, ती न काही करता आम्हाला पोलीस स्टेशनला धाक जाऊन बोलावून घेतलं. प्रकाश पाटील सर यांनी आम्हाला सांगितलं की जी ट्रॅफिक होती आहे त्याबद्दल आपल्याला संभाषण करायचं आहे, त्याबद्दल तुम्ही सर्वजण या. आम्ही सर्वजण तिथं गेलो, आम्हाला अल्लक हॉलमध्ये बसवण्यात आलं. आम्ही प्रकाश पाटील सरांचा आधार मानला तर आम्ही तिथं गेलो, तरी आम्हाला ती देशी कंपनी जी आहे त्यांनी दबाव टाकून आम्हाला सदैव सांगण्यात आलं की तुम्ही जर 15 दिवसाचा आत तुम्ही सह्या करणार नाही तर तुम्हाला काढण्यात येईल आणि नवीन मुलं भरण्यात येईल. हा कोणता दबाव आहे कामगारांवर? एनडीटीव्हीसाठी अभिजित मोहिते, धुळे, जिल्हा प्रतिनिधी.